अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती तथा मराठी पत्रकार दिन। जामनेर शहरामध्ये आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मराठी पत्रकार दिनानिमित्त आज जामनेर शहरातील पत्रकार बांधवांचा यथोचित सत्कार विविध राजकीय पक्षांकडून, संस्था तसेच शासकीय कार्यालयांकडून करण्यात आला। जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी सुद्धा जामनेर शहरातील पत्रकार बांधवांचा भेटवस्तू देत सन्मान केला। याबरोबरच राज्यातील सर्वच पत्रकार बांधवांना शुभेच्छा सुद्धा दिल्या। याबरोबरच नगर परिषदेचे भाजपा गटनेते महेंद्र बारीसकर यांच्या मिठाई ग्रुपच्या विद्यमाने सुद्धा जामनेर शहरातील पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाकडून सुद्धा पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला। जामनेर शहरातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते शंकर राजपूत यांनी सुद्धा पत्रकार बांधवांचा यथोचित सन्मान केला। जामनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि संचालक मंडळाच्या विद्यमाने सुद्धा सर्व पत्रकार बांधवांना भेटवस्तू देत सत्कार करण्यात आला। तसेच जामनेर तहसील कार्यालयाकडून तहसीलदार नामदेव टिळेकर यांनी सुद्धा सर्व पत्रकार बांधवांना आज सन्मानित केले। मराठी पत्रकार दिनानिमित्त जामनेर शहरामध्ये पार पडलेल्या आजच्या या सर्व कार्यक्रमांना पत्रकार बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजे औचित्य साधून आज महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन हे आपल्याला शुभेच्छा देत आहेत। आज पत्रकार दिन आणि त्यानिमित्ताने सर्व पत्रकारांना, सर्व माझ्या पत्रकार मित्रांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो। लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या या पत्रकारांना, खरं म्हणजे समाजाचा आरसा म्हणून, सर्व चांगले असतील वाईट असतील, सर्व स्तरातल्या सामाजिक असतील, शैक्षणिक आहेत, राजकीय आहेत, धार्मिक आहेत, सगळ्या गोष्टी आरशाप्रमाणे समोर ठेवणाऱ्या या माझ्या पत्रकार मित्रांना मी माझ्यातर्फे, माझ्या पक्षातर्फे सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। असंच आपलं काम समाजासमोर, लोकांसमोर या ठिकाणी आपण सतत ठेवत राहावं। समाजातील ज्या वाईट गोष्टी आहेत त्यांना कसं आळा घालता येईल, ज्या चांगल्या गोष्टी कशा आहेत त्यांना, ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांना समोर कसं आणता येईल, त्यासाठी सतत आपण प्रयत्न करतात, ते अधिक आपण गतीने करावेत एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। पुन्हा पत्रकार दिनाच्या निमित्ताने सर्व माझ्या पत्रकार बांधवांना, मित्रांना मनापासून शुभेच्छा देतो। पत्रकार दिन आजच्या दिवसाचे विशेष म्हणजे आज पत्रकार दिन साजरा या ठिकाणी आपण मिठाई ग्रुप आयोजित सत्कार सोहळा यांच्या निमित्ताने सर्व जामनेर येथील पत्रकारांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे। यानिमित्त इथे जमलेले सर्व अतिथीगण, मान्यवर आणि सर्व पत्रकार बंधू भगिनींचं
मी विठाई ग्रुप जामनेर यांच्यातर्फे सर्वप्रथम शब्दसंमेलनाने हार्दिक स्वागत करतो. आज आपल्या समाजामध्ये ज्याही वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असतात, ज्याही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसंगांना आज आपल्याला सामोरं जावं लागतं, या सर्व घटनांची माहिती आपल्यापर्यंत प्रत्येक क्षणाला पोहोचवण्याचे काम हे आज आपले पत्रकार बंधू आणि भगिनी आज समाजामध्ये करत असतात. मी तर असं म्हणेन की लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, या उक्तीप्रमाणे आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्याला आपल्या प्रत्येकापर्यंत टीव्ही सोशल मीडियाची जी काही माध्यमं असतील, वर्तमानपत्र असतील किंवा टीव्ही चॅनल असेल, या प्रत्येकाच्या माध्यमातून प्रत्येक घटना प्रत्येक क्षणाला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य पत्रकार बंधू आणि भगिनी पार पाडत असतात. समाजाला एक सुंदर ठेवण्याची एक महत्वाची आणि मोलाची भूमिका पत्रकार बंधू आणि भगिनी या ठिकाणी समाजामध्ये जोपासत आहे. या निमित्तानं आपल्या या पत्रकार बंधू आणि भगिनींचा सत्कार समारंभ आयोजित करणं हे या ठिकाणी आमच्या विठाई ग्रुपचे अध्यक्ष माननीय श्री नानाभाऊ म्हणजेच आपले महेंद्र बावीसकर गटनेता नगर परिषद जामनेर यांनी या ठिकाणी उचित समजले आणि हा सत्कार सोहळा त्यांनी आपला विठाई ग्रुप तर्फे आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश बोस यांनी स्वीकारलं. तसंच खूप कार्यक्रम पाहिला आजपर्यंत, पत्रकार परिषदचा पहिला कार्यक्रम पाहायला मिळाला, खूप फार आनंद वाटतो. शहरात असा कार्यक्रम म्हणजे बाकीचं लक्ष नाही. कार्यक्रम ठेवला, त्यांचे खूप कार्यक्रम होतात, शिबिर आहे, दिंडी सोहळा, कॉलनीवाल्यामध्ये काही शिबिरांचे काही असले ते कार्यक्रम आज हा कार्यक्रम पाहायला मिळतोय. तसे ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा पाहते चलो, ज्योतीनं ज्योत पेटवूया आणि प्रेम देऊन प्रेम घेऊया, म्हणून आजच्या आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटन समयी प्रज्वलन आणि करून आणि प्रतिमा पूजन करून करावं अशी मी प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांना या ठिकाणी विनंती करतो. गेल्या अनेक वर्षापासनं आमचे मित्र सुहास भाऊ ज्या दिवसापासनं माझ्या संपर्कात आले म्हणजे साधारणतः 10 वर्ष झाले असतील, तेव्हापासनं आपण अगदी न विसरता, विसरही पडला तरी कुठले तरी आमचे पत्रकार मित्र आम्हाला फोन करतात की आठवण ठेवा आमची, म्हणजे अगदी आपला कार्यक्रम म्हणून सगळ्यांना आठवण असते. आणि आम्ही त्या पद्धतीने त्या युक्तीने आम्ही सालाबाजाप्रमाणे आठवणीनं हा कार्यक्रम घेत असतो. मिठाई ग्रुपचे अनेक कार्यक्रम असतात, त्यापैकी पत्रकारांचा पत्रकार दिन हा कार्यक्रम आम्ही आठवणीनं करत असतो. आणि आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला पत्रकार मित्र अगदी आवर्जून उपस्थित राहतात याचा आमच्या मिठाई ग्रुपला खूप मोठा अभिमान आहे. या ठिकाणी आमच्या मिठाई ग्रुपतर्फे बरेच विषय झाले या ठिकाणी तुम्ही यायच्या अगोदर, पण मी म्हणजे विषय असे झाले की पत्रकार दिन आणि पत्रकारांचा सत्कार कशासाठी, तर मी रमण मोहजी माझी या ठिकाणी चर्चा झाली. आजच्या तारखेला पूर्ण देशामध्ये जर उपेक्षित घटक जर म्हटला म्हणजे आमच्या विचारातून तर तो पत्रकार आहे. आणि खरं जर कार्य म्हटलं तर ते पत्रकारांचं आहे, कारण पत्रकार हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. कारण पत्रकार ज्या वेळेला आपल्या पत्रकारितेमध्ये काहीतरी मांडत असतो त्यावेळेला तो न्याय जो आहे तो काही वैयक्तिक एकाला मिळत नाही, तर तो न्याय पूर्ण देशाला प्रत्येक देशातील जनसामान्य लोकांना तो न्याय मिळत असतो. आणि त्याची स्पष्ट भूमिका मांडण्याची खरी जर शक्ती कोणामध्ये असेल तर ते पत्रकार लोकांमध्ये आहे. भारत देश हा पूर्ण लोकशाहीचा देश आहे, परंतु स्पष्ट उक्ती बोलण्याची, कारण लोकशाहीमध्ये या पक्षाचा असेल त्या पक्षाचा असेल त्या संघटनेचा असेल या संघटनेचा असेल आपापली पोळी भाजून घेण्यासाठी म्हणा किंबहुना आपलं हित साध्य करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टींना बगल दिली जाते, पण शेवटचं अत्यार ज्या वेळेला वापरलं जातं पत्रकारितेचं त्यावेळेला कुठलाही पक्ष असो कुठलाही राजसत्ताक प्रमुख असो
तो त्यावेळेला त्या लेखणीची नोंद घेतो आणि ती नोंद घेतल्यानंतर त्याचा उपयोग ह्या जनतेला होतो, सर्वसामान्य जनतेला होत असतो. म्हणजे कुठलीही अशी योजना असेल, अनुदानाची योजना असेल, कोणा ती कायद्याचा विषय असेल. आता हा जो आता कायदा झाला त्याच्यामध्ये पत्रकार लोकांनी फार मोठी भूमिका बजावली. 3 तलाकचा जो कायदा झाला, एक छोट्याशा बाईने एक केस केलेली होती पण त्याला एवढा उजाळा देण्याचं काम, जनतेमध्ये त्याचा संवेदना पोहोचवण्याचं काम जर प्रामुख्याने जर कोणी केलं असेल तर ते पत्रकार लोकांनी केलं. काल परवाची घटना घडली, लोकांपर्यंत योग्य संदेश पोहोचवण्याचं कामही पत्रकार लोकांनी केलं, नाहीतर खूप अराजकता या ठिकाणी माजली असते. चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम झाले असते, परंतु बऱ्याचशा गोष्टींना कंट्रोल करण्याची जबाबदारी पत्रकारांची असते आणि पत्रकार प्रामुख्याने ती अगदी प्रामाणिकपणे राबवत असतो आणि त्याच निमित्ताने त्यांचंही कुठेतरी आपली नोंद घेतली गेली पाहिजे म्हणून आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी उघडलेला आहे. मी सर्वांना विनंती करतो की आमच्या कार्यकर्त्यांच्या हातून आम्ही एकेका कार्य पत्रकारांना बोलू आणि तो आमचा छोटा खाणीगाव आहे ना, पण तो सत्कार ही लेखणी आपण आनंदाने स्वीकारावी हे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि गोरख सगळ्यांच्या एकेकांच्या नावावर आणि आम्ही आमचा एक एक कार्यकर्ता अभिनय ग्रुप आपल्याला ते सत्कारार्थ काय द्यायचं ते छोटीशी भेट वस्तू आम्ही देणार आहोत, ते आनंदाने आपण स्वीकारावे. धन्यवाद. खेळमेळीच्या वातावरणात आपण या ठिकाणी उपस्थित झाला. आमचा छोटा खाणे सत्कार स्वीकार केला त्याबद्दल जयकृतर्फे आपले या ठिकाणी आभार. आज मराठी पत्रकार दिनानिमित्त जामनेर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना मी माझ्या वतीने तसेच महसूल प्रशासनाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे नवीन वर्षाच्या देखील सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. आजच्या दिनीच बाळाशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या माध्यमातून वृत्तपत्रांना सुरुवात केली. आता वृत्तपत्राच्या आणि पत्रकारांच्या माध्यमातून या देशाची एक शासन व्यवस्था, इंग्रजी शासन व्यवस्था उलटण्याचं एक फार मोठं कार्यसुद्धा आपल्या हलक्या लोकांच्या हातून घडलेलं आहे. तर आपल्या लेखणीच्या माध्यमातून एक सुजाण नागरिक घडवण्याचं कार्य, एक महत्कार्य हे आपल्या हलक्या पत्रकारांच्या माध्यमातून होत असतं आणि त्या माध्यमातून आजचा दिन हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून
आपल्यासारख्या सुजाण पत्रकारांचा सत्कार करण्याचा मनोदय राष्ट्रवादी पार्टीच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आणि त्यासाठी तुम्हा सर्व सुजाण पत्रकार बंधूंना आणि भगिनींना मित्रांनी आमंत्रित केलेलं आहे. तर सत्कार समारंभ सुरुवातीला प्रकाश भाऊ सैतवाल आयोजित आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि आपल्याला या पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देतो. येणारं वर्ष हे पत्रकारिता आणि त्यातील जामनेर पत्रकारिताकरिता एक चांगला दिवस आहे. चांगला दिवस याच्यासाठी की मीडिया हे चौथा स्तब्ध आहे आणि या चौथा स्तब्धाची भूमिका जी आहे ती आपल्याला नक्कीच माझ्यापेक्षा चांगली माहिती आहे. कारण येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये विधानसभा असतील नगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि सत्य परिस्थिती जनतेसमोर येण्यासाठी ही भूमिका आपल्यावर फार मोठी जबाबदारी आज आलेली आहे. कारण ह्या जामनेर शहर आणि जामनेर तालुक्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा मंत्रिपद मिळालेलं आहे पण ते मंत्रिपदाचा फायदा आपल्या ह्या तालुक्याला किती झाला आणि किती नाही झाला ही वस्तुस्थिती आणि जामनेर शहराला सुद्धा की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जे राजकारणीचं समीकरण बदलून गेले जनतेच्या विश्वासावर लोकांनी इथं चांगले लोक निवडून दिले पण ह्या भूमिकेतून खरोखर जामनेर शहराला न्याय मिळाला का अशी भूमिका ही फार मोठी जबाबदारी आता ह्या नागरिकांवर नसून ही पत्रकारितेवर आहे. आणि सत्यता जोपर्यंत नागरिकांसमोर येत नाही तोपर्यंत पत्रकारिता ही सिद्ध होणार नाही. आणि त्यासाठी मी आपल्याला भावी आयुष्यासाठी पत्रकारितेसाठी मी पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. आज 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर आद्यपत्य पत्रकार यांनी त्यांच्या मराठा या वृत्तपत्रातून आपल्या वृत्तपत्रातून आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली आणि त्यानंतर या संपूर्ण देशामध्ये पत्रकार काय असतो आणि पत्रकार आपली भूमिका काय निभावू शकतो याचं आपण बघतोय. परंतु मागील 6-7 वर्षापासच्या अगोदरचा विषय असा होता की पत्रकार दिनानिमित्त फक्त पत्रकार पत्रकारांना शुभेच्छा द्यायचे आणि तो विषय संपायचा. परंतु असं आपल्या तालुक्यात जास्त घडलं नाही म्हणजे खरं म्हणजे जिल्ह्यात आपल्या तालुक्यातच सुरुवात झाली. त्या सामाजिक संघटना असतील त्या लोकांनी पत्रकारांना दिनाचं औचित्य साधून म्हणजे आपले PT पाटील सर होते आणि सतीश जाधव त्यावेळा आपले जे दिवंगत आमचे पत्रकार बांधव आहेत म्हणजे त्यांनाही आज खरं म्हणजे आपण श्रद्धांजली वाहिली पाहिजे. ते सतीश जाधव ज्यावेळेला होते त्यावेळेला PT पाटील सरांकडे एक कार्यक्रम झाला होता आणि त्या तिथून या पत्रकार दिनाला आम्हाला बोलावणं किंवा आमचा सत्कार करणं हे 7-8 वर्षापासून सुरू आहे आणि त्याची परंपरा कायम सुरू आहे. प्रत्येक वर्षी राजकीय संघटना सामाजिक संघटना आमचं येऊन आदरातिथ्य करतात. त्याबद्दल मी या ठिकाणी आयोजक असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचंही आभार मानतो त्याचबरोबर सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि पत्रकारिता करताना आता ॲडव्होकेट ज्ञानेश्वर बोरसे यांनी सांगितलं की आपण पत्रकारितेचे वस्तुनिष्ठ वार्तांकन करून पुन्हा त्या पत्रकारितेला एक जळाणी आणावी किंवा पत्रकारितेचं नाव मोठं होईल त्या पद्धतीने आपण पत्रकारिता करावी असं त्यांनी आपल्याला त्यांच्या मनोगतातून सांगितलं. आणि खरं सांगायचं म्हणजे पत्रकार हा एक लोकन्यायाधीश म्हणून काम करतो समाजामध्ये वावरताना किंवा ते करताना.
आणि ते लोकन्यायाधीशाचं काम सर्व पत्रकार बांधवांतर्फे आम्ही तुम्हाला अभिवादन देतो की असंच वस्तुनिष्ठ काम आमच्या सर्व मंडळीकडनं या ठिकाणी होईल. पुनश्च सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. थांबतो. खरं तर भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरही या देशामध्ये पत्रकारिता होती आणि देशाला भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या वेळेस त्या काळच्या सर्व पत्रकारांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पत्रकारितून इंग्रजांना हा देश सोडण्यासाठी इंग्रजांना भारतातून हद्दपार करण्यासाठी खूप चांगली मोठी भूमिका त्यावेळेस त्यांनी बजावलेली होती. आणि भारतामध्ये जेव्हा लोकशाही स्थापन झाली लोकशाही भारतामध्ये आली तेव्हापासून आपल्या या देशामध्ये लोकशाहीचा चौथा काम म्हणून आपण या ठिकाणी पत्रकारितेला समजतो आणि ते सत्य आहे. या देशामध्ये ज्या अनिष्ट रूढी परंपरा ज्या चालू होत्या किंवा या देशामध्ये जे अपप्रवृत्ती जेव्हा मान डोकं वर काढून या देशामध्ये समाजाला घातक असं काही कृत्य करते त्यावेळेस त्याला आळा घालण्यासाठी त्यावर अंकुश बसवण्यासाठी लावण्यासाठी पत्रकार बंधूंची भूमिका या समाजामध्ये खूप मोठी राहिलेली आहे आणि खूप मोठी जबाबदारी पत्रकारांची आजपर्यंत राहिलेली आहे. खूप चांगले सुजाण पत्रकार आपल्या शहरातील या तालुक्यातील आहेत. त्यांचं खूप चांगलं काम गौरव पत्रकार सार्थक काम आपल्या या ठिकाणी त्यांचं राहिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये अनेक निवडणुका डोळ्यासमोर आहेत. एक राजकीय पक्षाच्या नात्याने एक संघटनेच्या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही तुमचा हा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे. आम्ही वेळेवर आपल्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि कुठलंही नियोजन नसताना आपण आमच्या हाकेला या ठिकाणी मान देऊन या कार्यक्रमाला आपण सर्व पत्रकार बंधू हजर राहिलात त्याबद्दल मी पक्षाच्या वतीनं आपला सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो. पत्रकार दिनाने आज छोट्याखाली राष्ट्रवादी पक्षाने या छोटासा कार्यक्रम आयोजित केला व या कार्यक्रमाला सर्व पत्रकार भगिनींनी उपस्थिती दिली त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी सर्वांचा आभार मानतो. सत्कार करावा असं आमच्या बाजार समितीत ठरवलेलो त्या दृष्टीनं तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करण्यात आलं. आपण सगळेजण आलात आणि आपलं बाजार समितीवरती होणारा सत्कार आहे आपला तो आपण स्वीकारावा अशी मी आपल्याला विनंती करतो सगळ्यांना. तत्पूर्वी हा जो मराठी पत्रकार दिन आहे याचं औचित्य म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांनी साधारण 1932 दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू केलं आणि त्यांचा जन्मदिवस 6 जून म्हणून आपण आज हा पत्रकार दिन साजरा करतो. 6 जानेवारी याचं औचित्य साधून आपण हा दिन आज साजरा करतोय आणि त्या निमित्तानं आपण सगळ्यांना सत्कार बाजार समिती करणार आहे. आपण स्वीकारावा. या छोटे खाने कार्यक्रमात आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे माननीय सभापती नंदाभाऊ चव्हाण, सचिव प्रसाद पाटील, संचालक मंडळ सहकारी आणि पत्रकार बंधू, आज पत्रकार मराठी पत्रकार दिनानिमित्त आपण पत्रकारांचा छोटे खाने सत्कार करतो. सत्कार हा 2 प्रकारे केला जातो. ज्यांच्या हातून सत्कार्य झालेलं आहे अशांचा सत्कार, ज्यांच्या हातून पुढे सत्कार्य होणार आहे अशांचा सत्कार. इथे खऱ्या अर्थानं दोन्ही प्रकारचा सत्कार आपण साजरा करतो. कारण पत्रकाराचं जसं यांनी सांगितलं सचिवांनी
की दर्पण वृत्तपत्रानं मराठी वृत्तपत्रानं या मराठी वृत्तपत्राची सुरुवात झाली. दर्पण याचा अर्थ आरसा. पहावे आपण अशी आपण समर्थ रामदासाची वाक्य दासबोधामधलं की पहावे आपण अशी आपण आरशामध्ये काय पाहतो आपण स्वतःचं प्रतिबिंब पाहतो. तसं अध्यात्मामध्ये आपल्या आपण दिवसभरामध्ये किती चांगलं काम केलेलं आहे किती वाईट केलेलं आहे किती लोकांना आपण सुखवलं आहे आपल्या बोलण्यातनं वागण्यातनं कृतीतनं किती लोक दुखवले गेलेले हे आत्मसमर्पण आपल्या दर्पणामध्ये आपल्या आत्म्यामध्ये आपण पहावे आपण अशी आपण. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा काम. पत्रकारांचं काम जे समाजामध्ये घडतं समाज जीवनामध्ये जे चांगलं घडतं वाईट घडतं तो आरसा लोकांच्या समोर मांडणं. आता काही वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात खून बलात्कार दरोडे चोऱ्या जबरी चोऱ्या मारामाऱ्या याला काही पत्रकार काही वर्तमानपत्र हे फ्रंट पेजवर देतात पण महाराष्ट्र टाइमपासून तर अनेक अग्रलेख पाहतो मी त्या अग्रलेखामध्ये समाज प्रबोधनाचं काम केलेलं असतं. अनेक स्तंभलेखक जे मग तुमचा अग्रलेख असतो का स्तंभलेखक असतो जे आपले तरुण भारतचे मागे पत्रकार होते आणि भाजपचे प्रवक्ते होते काय नाव त्यांचं देवधर काय सुभाषराव स्तंभलेखक होते पत्रकार प्रवक्ते होते भाजपचे कोणा आणि उत्कृष्ट पत्रकार आजकाल वर्तमानपत्रांनी आणि पत्रकारांनी आपल्याही काही थोड्याशा दिशा बदलल्या आहेत. लोकांची रुची काय वाचकांची रुची काय समाज प्रबोधनाबद्दल स्तंभलेखन असेल किंवा अग्रलेख असेल किती लोक वाचतात तो मोजून 10% लोक अग्रलेख वाचतात. काही तर शेवटचं पान घेतात कल्याण तो पाहतात त्याच्यानंतर हरकती वाचतात ते तुझे माझ्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे 5 वर्षापूर्वी लग्न झालं माझ्यापासून तुला वैशाली नावाची पोरगी झालेली आहे आणि तू माझ्या झोपडपट्टीतून 5 लाखाच्या दागिन्यासह पळून गेलेली आहे काय संध्याकाळची मारामार असते. काहींची आवड जाहीर नोटिसा वाचण्यामध्ये असते वाचकांची आवड सांगतो. काही खून बलात्कार दरोडे याच्यामध्ये इंटरेस्ट असतो राशी भविष्य असे वेगवेगळे वाचकांचे प्रकार आहे आणि मग वर्तमानपत्र सुरू करणं सोपं आहे पण चालवणं हे अतिशय अवघड आहे. जो चालवतो त्यालाच कळतं बोलता सोपे वाटे करणे करता तीर वाटे. सुरू करणं सोपं आहे पण ते चालवणं हे महादिव्य आहे. अनेक लोकांची जाहिरातीसाठी जावं लागतं कठोऱ्यासारखं मागावं लागतं अनेक अग्निदिव्यामधनं वर्तमानपत्र हे चालवावं लागतं. फारसं सरकारी अनुदान नसतं वर्तमानपत्रामध्ये मिळणारा पोट्याचा कागद हा लिमिटेडच असतो तो कधीतरी 8-9 महिन्यापर्यंत संपतो सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ते बंद केलेलं आहे. त्यामुळे वर्तमानपत्राची गळपेची होती आणि वर्तमानपत्रामध्ये आपला पेपर स्पर्धेमध्ये टिकावा म्हणून लोकांच्याच आवडीच्या बातम्या दिल्या जातात. समाज प्रबोधन समाजामध्ये जो आरसा आहे समाजाला समाजाचं रूप दाखवणं हे पत्रकाराचं काम. आता पत्रकारितेमध्ये प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे प्रत्येक पत्रकाराची टेंडन्सी झालेली असते. म्हणजे सभापती हे आपल्याला जाहिराती देतात म्हणजे यांचे काम कार्यक्रम असलेले नसलेले 4 गुण छिटकवून द्यायचे त्यांच्यातले नसलेले सुद्धा 4 गुण छापून टाकायचे. ही जरी व्यावसायिक पत्रकारिता व्यावसायिक पत्रकारिता आणि समाज प्रबोधन पत्रकारिता आणि समाजाला समाजाचं अंग दाखवण्याची पत्रकारिता अशा प्रकारचे हे जे प्रकार असतात. एक चांगली बातमी दिली तर अभिनंदन गायके साहेब तुमचं अभिनंदन छान बातमी दिली हो तुम्ही माझ्याबद्दल चुकीची बातमी दिली तर 4 शिव्या लागेल पत्रकाराला द्यायला सुरुवात कधीतरी आला की हा आमच्याविरुद्ध चुकीच्या बातम्या देतो खोट्या बातम्या देतो जयात्मा करा आला का
पूर्ण आणखी त्याच्याबद्दल द्वेष गैरसमज त्याच्या सुरून जातात. म्हणजे पत्रकारांना सुद्धा ही तारेवरची कसरत आहे. एका बाजूला समाज, एका बाजूला व्यवसाय, एक तिकडून मालकाचा दट्ट्या खप वाढला पाहिजे. 35 वर्तमानपत्र तुमच्या गावामध्ये जात आहे, मग तुम 50 जर झालं तर बरं, नाही तर मग तुमचं वार्ताहरपद आम्ही काढून घेऊ. म्हणजे पत्रकाराला, पत्रकार हा सायकल चालवणार आहे, सायकल ज्याला चांगली चालवता आलंय तो उत्कृष्ट पत्रकार. म्हणजे पायदळी मारावं लागतं, रस्त्यात कोणी आला तर घंटी वाजवावं लागते, गड्डा आलं ब्रेकही दाबावं लागलं, कोणी ओळखीचं भेटलं त्याला रामरामही करावं लागलं, कोणता पिक्चर लागलाय, कोणते हिरोचं आहे तेही पाहावं लागतं. एखादी सुंदर देह समोर जातोय त्याच्याकडे तुम्हाला आगे वळून पुढे पाहतो, मागे वळूनही पाहतो. जसं सायकल चालवताना ज्या सगळ्या प्रक्रिया एकाच वेळा कराव्या लागतात, त्याच प्रक्रिया पत्रकारांना सुद्धा या समाज जीवनामध्ये जगत असताना तेवढ्याच पद्धतीनं अगदी दिव्यातून पत्रकारिता सुद्धा आपल्याला करावी लागते. हे पत्रकारिता करत असताना काही निर्भीड पत्रकार आहे, व्यावसायिक पत्रकार, समाज प्रबोधन पत्रकार आणि एक निर्भीड पत्रकार. हो छापला, जे खरं आहे ते छापलं, जे घडलं ते छापलं. मी खुलासा करणार नाही. मी दुसऱ्या दिवशी आजच्या वर्तमानपत्रामध्ये माझ्याविरुद्ध बातमी येते, दुसऱ्या दिवशी त्याच्याबद्दल खुलासा येतो. ही निर्भीड पत्रिका अर्थ नाही. जे ठरलं, जे लिहिलं, त्याच्याशी मी ठाम आहे. त्याचा परिणामाची मला काही गरज, म्हणजे परिणाम काय होणार आहे, चांगला होणार आहे, वाईट होणार आहे, तो मुद्दा गौण आहे. पण निर्भीडमध्ये मी छापलेलं आहे, जे खरं आहे ते छापलेलं आहे, जे सत्य आहे ते छापलेलं आहे. आणि पत्रकारांचा समाज जीवनावरती एक नैतिक धाम. अरे चुकीचं केलं तर हे पत्र वर्तमानपत्रातले जे आहे ना, हे पत्रकारांची दृष्टी ही काका दृष्टी आहे, ही कावळ्याप्रमाणे त्या बारीक सारीक माझ्या होणाऱ्या चांगल्या वाईट घटनेवरती यांची नजर आहे. आणि म्हणून तसं पितृत्वाचा धाक घरातल्या मंडळीला असतो, पत्नीला असतो, मुलाला असतो, मुलीला असतो, सुनीला असतो, पण तो आदरयुक्त भीती असते. तसं पत्रकाराबद्दलची आदरयुक्त भीती या समाज जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि ते जर असले तर त्याच्या हातून न कळत झालेल्या चुका वेगळ्या आणि जाणून बुजून करणाऱ्या समाज जीवनामध्ये असणाऱ्या चुका वेगळ्या. काही मंडळींच्या हातून काम करत असतात, देवाने दगड चुकत नाही, माणूस चुकतो, मग काही भेटवून टाकायचे त्या परिसरामध्ये. अरे काका आले, कोणते आगलावे काका, त्यांचं काम एकच होतं, कचरा दिसला की आग लावायची, कचरा दिसला की आग लावायची. म्हणजे या अशा ज्या काही समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती आहे, चांगल्या व्यक्ती आहे, त्यांनाही पत्रकारांनी हेरून त्याला यांना की समाजामध्ये, म्हणजे मी देशासाठी मला खूप काम करावं असं वाटतो, मला देश सेवा करायची, कसं करावं हे समजत नाही, त्याला काही बाळगळू लागत नाही, किंवा तिने समाजसेवेचं काही ट्रेनिंग नसतं. आपल्या आपल्या छोट्याशा याच्यामधनं सुद्धा त्या समाजसेवा आपण घडवू शकतो. आणि त्या आगलावे काकाचं यथोचित वर्णन एका पत्रकारानं टिपलं आणि तसंच तसं दिलं. बाकी एका पत्रकाराची बातमी होती, एक लेडीज होती, लेडीज वाचेऱ्याची, ती काली पिढी चालवायची, काली पिढी चालवायची, तिला मग पोलीस लोक अटकावायचे, हप्ते मागायचे. तिने कशाला हप्ता द्यायचं, माझ्या कुटुंब, माझा नवरा आजारी, मला चार पुरं आहे, त्यांची शिक्षणाची जेवणाची सगळी भ्रांत आहे, त्याच्यासाठी मला हा उदरनिर्वाह करायचा आहे म्हणे, तुला हप्ता कशाचा द्यायचा म्हणे, कशा करता द्यायचा म्हणे, बरं हे मी काम करायचं, मग काय व्यवसाय करायचा का म्हणे. मी थांबकाम सांगितलं, पुन्हा पोलीस तिच्याकडे पास सुद्धा नव्हते आणि गाडी सुद्धा अडवत नव्हती. तुमच्या आंबेवडगावचे पत्रकार होते, आपण तिने यथोचित वर्णन त्या महिलेचं दिलं आणि तिचा सत्कारही केला. एक महिला आपल्या कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी आणि जी पुरुषाची मक्तेदारी असलेल्या कामामध्ये तिने स्वतः वाहून घेतलं आणि ते काम सुरू केलं. असे समाज जीवनामध्ये, समाज तळामध्ये असे अनेक मोती आहे, ते मोती हे पत्रकार हेरतात, त्यांना प्रसिद्ध देतात, त्यांच्या चांगल्या काम केलेल्या कामाचंही कौतुक पत्रकार मंडळी करत असते. पत्रकारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे लोकांचा, हे फक्त वाईटच बातम्या छापतात, चुकीच्याच बातम्या छापतात. पण समाज जीवनामध्ये जे ज्या व्यक्ती चांगलं काम करतात, समाज जीवनामध्ये सर्वस्वाला झोकून देतात, अशाही मंडळीला ही पत्रकार मंडळी अगोदर उचलते आणि समाज तळातला मोती म्हणून फ्रंट पेजवरती त्याचं वर्णन करते. आणि याचा परिणाम असा होतो
की या चार लोकांना धाडसानं जे काम केलं तर त्याचं अनुकरण करणारी शंभर मंडळी तयार होतात. अनुकरण प्रिय आपला समाज कसा आहे, अनुकरण प्रिय. भवानी मंडी म्हणून मध्य प्रदेशमध्ये एक रेल्वे स्टेशन आहे, त्या रेल्वे स्टेशनवरती एक लहान उन्हाळ्याचा दिवस मेचा महिना होता, त्या मे महिन्यामध्ये ते पोरगं रडायला लागलं, तहान होऊन गेला, गरम मरणाचं गरमी होत होती आणि पायी पाणी पाणी आई पाणी आई पाणी आणि मुलगी अकांत करून ओरडायला लागलं. एक सदमस्त होते, त्यांनी पाहिलं की बोलगो ओढतोय, पाणी नाही आहे, कुठे नाही आहे. शेजारी पाजारी मी आपलं ते असणाऱ्या वृद्धाला पाहून ठेवलं, वॉटर बॅग खाली घुसून गेला, मी नादा नाही या पोराची आई मागे नाही होऊन उचली. एक सदमस्त तिथे उभे होते, त्या सदमस्ताने पाहिलं आणि पळत गेले कॅन्टीनमध्ये, पळत गेले आणि तो ग्लास धावपळ करत वयस्कर सदमस्त धावपळ करत आले आणि त्या डब्यापर्यंत पोहोचणार तोपर्यंत ते गाडी नसली. ते पोरग आकांत करतंय, ती आई केवीर वाणी वाणी त्या ग्लासकडे पाहताय आणि बाबाच्या हातामध्ये ग्लास आहे आणि बाबा पाहताय की गाडी निघून जाते, बाळ आक्रोश करतंय, मरणाचा आकांत करतंय, म्हणून तपतंय. आणि मग त्यांनी तो हात तो ग्लास ह्या हातात घेतला आणि ह्या हातात पाणी टाकलं. ह्या स्टेशनवरून एकही माणूस तहानेला जाणार नाही. संकल्प घेतला, बादली घेतली, लोटा घेतला आणि ग्लास घेतला आणि बस गाडी आली की पाणी, थंड पाणी, थंड पाणी रांगण भरून ठेवलं ते महिनाभर सुरू केलं त्यांनी उपक्रम. गाडी आली की पाणी द्यायचं, दुसरा उभा राहिला, तिसरा उभा राहिला, चौथा उभा राहिला, 100 रांजण थंडगार पाण्याचे त्या म्हणजे 50 किलोमीटर जर एखाद्या लहान पोराला तहान लागली त्याची आई सांगायची बाळ थांब, भावानी मंडी येते. सुरुवात एकाने केले, वर्तमानपत्राने त्याला त्या बाबाचा फोटोसह मुलाखतीसह प्रसिद्ध दिली. एक बाबाच्या अवधी 100 पाणी वाटप करणारे तिथे तहान समाजाची तहान भागवणारे 100 लोक तयार झाले. हे कशाचा फलद्रूप आहे? पत्रकारांनी त्या बाबाचा दिलेल्या छोट्याशा काम निस्वार्थ भावनेने केलेल्या कामाचं फलस्वरूप म्हणजे निष्काम कर्मयोग तो तिथे सांगितले. अशा या सगळ्या पत्रकारांना, अच्छा या पत्रकार दिनी या दर्पणाच्या माध्यमातून समाज जीवनामध्ये आपला दर्शदा दिशा आणि आरसा दाखवणाऱ्या सगळ्या पत्रकार बंधूंचं मी आमच्या मार्केट कमिटीच्या वतीनं स्वागत करतो. आणि ज्या समाजाला बौद्धिक खाद्य पुरवतात, समाजामधल्या कुप्रथा मोडून चांगल्या प्रथेला वाव देतात, अशा पत्रकारांना मी काय सांगावं असं काही मी नाही आहे. मी असं खेड्यातला एक छोट्याशा खेड्यातला येडा माणूस आहे, तरी मी आपण सगळ्या पत्रकारांनी आमचं तोडका मोडका पाहिजे आपण आपलं शांतपणे ऐकलं.
पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.